टप्प्यास बघणार आहोत जे आपण आतापर्यंत बघितलेले नाहीत. काही असे असतील जे रिपीटेड असतील, बट बऱ्यापैकी करंट अफेअर्स जे असतील आज पूर्ण नवीन असतील आणि खूप चांगले करंट अफेअर्स जे जानेवारीपासून आपण मिस केलेले आहेत तर ते करंट अफेअर आज आपण बघणार आहोत. चला सगळ्यांनी जरा फटाफट 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 जॉईन व्हायचं आहे, बिलकुल वेळ घालवायचा नाही आहे. ठीक आहे, हां चला सुरुवात करूया. आज आपण चालू घडामोडी बघणार आहोत. सेशनवर तुम्हाला दिसलंच असेल की आपण आज जानेवारीपासून मार्चपर्यंतच्या चालू घडामोडी बघणार आहात. त्याच्यामध्ये एक मार्चच्या सुद्धा काही चालू घडामोडी मी टाकलेल्या आहेत. ठीक आहे चला, तर सगळ्यात पहिले बघा पहिला प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर. आय होप अगदी व्यवस्थित तुम्हाला सर्वांना क्वेश्चन आपला दिसत असेल. क्वेश्चन दिसतोय? क्वेश्चन व्यवस्थित दिसत असेल तर सगळ्यांनी थंब द्या. पेन थोडासा दिसणार नाही कारण की पॉवर पॉईंटवरती थोडासा इकडे तुम्हाला लाईट रिफ्लेक्ट होतीये. ठीक आहे असो, बट या गोष्टी देखील सॉर्ट आउट होतील. चला दिसतंय का व्यवस्थित? थंब द्यायचा फटाफट. दिसतंय, चला सुरुवात करूया. बघा भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन आंतरदेशीय जलमार्ग जहाज कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आला? ओके, तर काय आहे ग्रीन हायड्रोजन आंतरदेशीय जलमार्ग? तर आपण आता खूप जास्त प्रयत्न करतो आहे की 2030 पर्यंत आपण जे काही आपलं पारंपरिक इंधन आहे ते मागं सोडून आपण अपारंपरिक इंधनाकडे किंवा अपारंपरिक ऊर्जा स्रोताकडे आपल्याला वळायचं आहे. तर त्या दृष्टीने आपले सध्याला प्रयत्न चालू आहेत. त्या दृष्टीने सगळ्याचे सगळे आपण प्रयत्न त्याच दृष्टीने करतो आहे. नेट झिरो कार्बन आपल्याला इमिट करायचं आहे, म्हणजे उत्सर्जन करायचं आहे 2030 पर्यंत. त्याचंच एक एक्झाम्पल तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतंय की इथे सुद्धा आपण असे प्रयत्न करणार आहोत की ग्रीन हायड्रोजन वापरूया आणि त्यानेच आपला जलमार्ग किंवा आपली जी जलवाहतूक आहे तीसुद्धा आपण चालवूया. तर तसाच एक इनिशिएटिव्ह आपण लॉन्च केलेला आहे. कुठे लॉन्च केला आहे? तर गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू, ओडिशा. चला तर याचा आन्सर येत असेल तर कमेंट्समध्ये सांगा, जर नसेल येत तर मी सांगणारच आहे. ठीक आहे, चला ओके. ठीक आहे, दिसतंय? थोडंसं लाईटचा इश्यू आहे आय नो, त्यामुळे थोडंसं काळपट दिसतंय. चला तर याचं उत्तर काय असेल? तर गुजरात नाही, तर याचं उत्तर आहे तमिळनाडू. ओके, काय असेल याचं उत्तर? तर याचं उत्तर आहे तमिळनाडूने सगळ्यात पहिल्यांदा जलमार्ग किंवा हायड्रोजन इंधनावर आंतरदेशीय जलमार्ग लॉन्च केलेला आहे, जिथे झिरो कार्बन इमिशन होणार आहे. म्हणजे या जलमार्गावर कार्बनचं उत्सर्जन होणार नाही आणि हाच त्याचा उद्देश असणार आहे. ओके दीक्षा, चला थोडंसं तुम्हाला इथे लाईट्सचा इश्यू आहे. ठीक आहे, ते करू आपण व्यवस्थित, काही हरकत नाही. चलो, तर झिरो कार्बन लक्षात ठेवा कधीही. ओके, चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा, दिसतोय स्क्रीनवर व्यवस्थित? चला तर बघा पुढचा प्रश्न आहे की ब्रिटनचा राजा चार्ल्स 3, जे सध्याचे राजा आहेत, राणीचे जे
मुलगा होता त्यांना इथे राजा, ब्रिटनचा राजा ही पदवी मिळाली एलिझाबेथ नंतर, एलिझाबेथ दोन नंतर. तर कोणत्या भारतीयाला मानद नाईटहूड हा पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे? चार्ल्स यांनी, चार्ल्स द थर्ड यांनी. तर ऑप्शन्स बघा, गौतम अडानी, सुनील भारती मित्तल, मुकेश अंबानी, उदय कोटक. तर हे सगळे देशाचे अगदी उच्चभ्रू लोक आहेत, बिझनेसमॅन आहेत, व्यावसायिक आहेत, आणि त्यांच्याचमध्ये एक अवॉर्ड प्रदान झालेला आहे, त्याचं नाव काय आहे? तर मानद नाईटहूड पुरस्कार आहे. ओके, कोणता आहे? नाईटहूड पुरस्कार आहे. चला, ओके, चला, तर बघा, भारती एअरटेलबद्दल कधी ऐकलंय तुम्ही? भारतीबद्दल ऐकलंय, भारती एअरटेल. तर भारती एअरटेलचे जे सर्वे सर्वा आहेत, तर त्यांचं नाव काय आहे? भारती एअरटेल सर्वे सर्वा, याचं उत्तर तुम्ही बघू शकता इथे स्क्रीनवर. तर ते आहेत सुनील भारती मित्तल. एअरटेल कंपनी, एअरटेलचं सिम वापरत असाल तुम्ही लोक. आता काही वर्षापूर्वी जिओ आलं आहे, त्याआधी जर तुम्ही बघाल तर सगळीकडे एअरटेलच होतं. ओके, सगळीकडे एअरटेल होतं, सगळेजणं बऱ्यापैकी एअरटेल, वोडाफोन असे सिम वापरत होते. ज्यावेळेला जिओची बूम आली त्यानंतर सगळेजणं बऱ्यापैकी ह्या कंपनीला लोक विसरून गेली. बट फक्त ते सिम कार्डच्याच याच्यामध्ये काम करतं असं नाही आहे. तर आता जर तुम्ही पाहाल तर ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये सुद्धा भारती एअरटेल काम करतं आहे. ओके, सो भारती एअरटेलचे जे सर्वे सर्व आहेत, एअरटेलचे जे सर्वे सर्व आहेत, ज्यांचं नाव भारती आहे, भारती एअरटेल मित्तल, तर इथे तुम्ही बघू शकता. आणि एअरटेलची जी मेन कंपनी आहे भारती, मेन कंपनी म्हणजे जी पॅरेंट कंपनी आहे ती भारतीच आहे त्या कंपनीचं नाव. ओके, समजते सगळ्यांना? जाऊया पुढे आपण. तर बघा, ब्रिटनचा जो राज चार्ल्स आहे त्यांनी जो पुरस्कार प्रदान केला कोणाला केला? तर भारती मित्तल यांना केलेला आहे. सगळ्यात पहिले आहेत हा पुरस्कार मिळवणारे ते. प्रश्न हा प्रश्न पुढे आहे तरी पण म्हटलं डिस्कस करूया आपण याबद्दल. गौतम अडानी, तर गौतम अडानीबद्दल तुम्ही न्यूजमध्ये बऱ्यापैकी गोष्टी खूप साऱ्या ऐकल्या असतीलच. त्यासोबत मुकेश अंबानी आपल्या देशाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती, अब्जाधीश आपण म्हणू शकतो, किंवा आशियामध्ये थर्ड नंबरला येणारे अब्जाधीश आहेत. उदय कोटक, कोटक महिंद्रा बँकबद्दल तुम्ही ऐकलं असेल, कोटक फायनान्सबद्दल तुम्ही ऐकलं असेल, कोटक 111बद्दल तुम्ही ऐकलं असेल. तर त्या सर्वांचे सर्वे सर्वा, आणि हे सुद्धा आता देशाच्या अब्जाधीशाच्या यादीमध्ये यांचंसुद्धा जे नाव आहे ते वर 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 चढत आहे. ओके, तर लक्षात ठेवा, हे सगळे व्यक्ती आहेत. आणि या व्यक्तीमध्ये सुनील भारती मित्तल यांना मानद नाईटहूड हा पुरस्कार मिळालेला आहे. आता आपण जाऊया पुढे. तर बघा, आय पी एल 2024 पूर्वी लखनौ सुपर जायंट्सचे उपकर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली आहे? ओके, उपकर्णधार म्हणजे व्हाईस कॅप्टन आपण असं म्हणूया. तर बघा, तुमच्यापैकी कोणी असेल इथे क्रिकेट लव्हर, तर मला सांगायचं आहे सध्याला लखनौ सुपर जायंट्सचे कॅप्टन कोण आहेत? सध्याला लखनौ सुपर जायंट्सचे कॅप्टन कोण आहेत? बघूया किती आहेत क्रिकेट लव्हर इकडे, क्रिकेट लव्हर्स. माहिती आहे? चला, कोण आहेत? ओनली 10 सेकंड्समध्ये तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे, चला मी सांगते, एवढा वेळ आपण देऊन चालणार नाही, आपल्याला खूप सारे क्वेश्चन्स बघायचे येतात. तर के एल राहुल सध्याचे आपल्या देशाचे यष्टी रक्षक किंवा विकेट कीपर आपण असं म्हणू शकतो. तर देशाचे विकेट कीपर हेच लखनौ सुपर जायंटचे सध्याचे कॅप्टन आहेत, एवढं सांगायचं होतं तुम्हाला. ठीक आहे, चला, तर पुढे बघा, व्हाईस कॅप्टन म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती असा प्रश्न विचारला गेला आहे. आय पी एलवर आपल्याला प्रश्न विचारले जातात, खास करून सरळ सेवासारख्या परीक्षांमध्ये आपल्याला आय पी एलवर प्रश्न विचारले जातात. तर या गोष्टी लक्षात ठेवा. आणि आय पी एलच्या ज्या काही गोष्टी असतील महत्त्वाच्या, जसं शुभमन गिल झालं, ज्याने सगळ्यात पहिल्यांदा आय पी एलमध्ये सगळ्यात कमी वयात सगळ्यात तरुण खेळाडू म्हणून 3000 रन्स पूर्ण केले. त्यानंतर यष्टीरक्षक असताना 300 विकेट घेणारे MS धोनी हे सर्वप्रथम आहेत. त्यानंतर T20मध्ये 12000 रन्स पूर्ण करणारे विराट कोहली आहेत. तर ह्या सगळ्या आपल्याला अपडेट्स
लक्षात ठेवायचे आहेत आय पी एलबद्दल. बाकी कॅप्टन्स वगैरे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अगदी बरोबर आहे प्रवीण साठे, अगदी बरोबर तुम्ही उत्तर दिलेलं आहे. तर बघा ऑप्शन्स आहे रवी बिश्नोई, त्यानंतर इथे निकोलस पुरण, कृष्णा कृणाल पांडे आणि आवेश खान. कृणाल पांडे तर खूप जास्त चर्चेमध्ये होते, बऱ्यापैकी सगळ्यांच्या मीम्सचं जे कारण बनण्याचं एक मौका मिळाला पांड्यांना, कृणाल पांड्याने, हार्दिक पांड्यांना, हे त्यांचे ब्रदर आहेत. तर लक्षात ठेवा खूप साऱ्या गोष्टीवर आपल्याला आय पी एलमध्येही प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर निकोलस पुरण, तर बघा निकोलस पुरण हे जे खेळाडू आहेत ना, तर त्यांचा देश जो आहे तो त्रिनिदाद अँड टोबॅगो आहे. ओके, त्रिनिदाद हा त्यांचा देश आहे. पण ते खेळतात कोणत्या टीमकडून, तर ते खेळतात वेस्ट इंडीजकडून. देश जर तुम्हाला कधी विचारला निकोलस पुरण यांचा, तर ते बिलॉंग करतात त्रिनिदाद अँड टोबॅगोजला, बट खेळतात वेस्ट इंडीजकडून. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या निकोलस पुरण यांच्या. तुम्ही त्यांना बघितलं असेल की ते वेस्ट इंडिजचे कपडे घालून, जर तुम्ही त्यांचं नाव टाकलं गुगलला तर तुम्हाला तिथे ते वेस्ट इंडिजच्या जर्सीमध्ये बघायला मिळतात. बट ते स्वतः त्रिनिदाद आणि टोबॅगोचे आहेत. ओके, चला नेक्स्ट. पुढचा प्रश्न, पीएम सूर्य घरमुक्त बिजली योजनेसाठी किती कोटी रुपये मंजूर केले आहेत, किती कोटी रुपये मंजूर केले आहेत. ओके, किती कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. किती कोटी रुपये मंजूर केले आहेत असा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. तर बघा इथे 50,000 कोटी, 60,000 कोटी, 75,000 कोटी आणि 90,000 कोटी. पहिले म्हणजे पीएम सूर्य ही योजना आहे, याबद्दल जाणून घेऊया. योजनेची सुरुवात झाली 2024 2024ला याची सुरुवात झालेली आहे. कशासंबंधी ही योजना आहे, तर बघा वीज घरापर्यंत न पोहोचवणे पण घरापर्यंत सोलार पॅनल पोहोचवणे, म्हणजे घरातील वीज ही सोलारच्या माध्यमातून जनरेट करणे, सोलारच्या माध्यमातून वीज तयार करणे, यासंबंधी तुम्हाला हे योजना बघायला मिळते, ही स्कीम बघायला मिळते. कशासंबंधी आहे, तर ही स्कीम पूर्णपणे सोलार पॅनलशी संबंधित आहे. सोलार पॅनलशी संबंधित आहे. चला पुढे बघूयात. बघा पे यू पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता हे एक नवीन तुम्हाला ॲप बघायला मिळेल, फायनान्स ॲप आहे, आणि ज्यांचं याचं संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे ते सुद्धा कॉर्पोरेट वर्ल्डमधलं एक मोठं नाव आहे. फायनान्स असेल, त्यानंतर कन्स्ट्रक्शन असेल, कॉर्पोरेशन असेल, या सगळ्यांमध्ये त्यांचं नाव खूप मोठं आहे. जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला कळेल ह्या गोष्टी. ठीक आहे, चला ऑप्शन्स इथे तुम्ही बघू शकता. सोनी चॅटर्जी, रेणू सूद कर्नाड, विजय शेखर आणि निखिल कामत. ओके, निखिल कामत कोण आहेत? झिरोदा ऐकले, झिरोदाबद्दल ऐकलं आहे का? झिरोदाबद्दल कोणी ऐकलं आहे का? झिरोदाबद्दल ऐकलं आहे का? तर झिरोदाचे फाउंडर आहेत आणि सक्सेसफुल स्टार्टअप आहे, खूप जास्त सक्सेसफुल स्टार्टअप आहे. जर तुम्हाला एक्झाम्पल म्हणून घ्यायचं असेल, जिथे फंडिंग कमी फंडिंगमध्ये तुम्ही भरपूर काही अचीव करू शकता, याचं एक आयडियल एक्झाम्पल झिरोदा आहे. नितीन कामत आणि निखिल कामत दोघंही. चला तर बघा सोनी चॅटर्जी, सोनू सूद, कर्नाड. तर बघा इथे तुमचं आन्सर काय असणार, रेणू सूद कर्नाड. सोनू नाही, रेणू सूद कर्नाड नाव लक्षात ठेवा बरं का, मोठं नाव आहे. आपण बघितलं नसेल, थोडंसं एज आहे यांचं, मॅमचं, बट खूप सक्सेसफुल आहेत. शेअर मार्केट ॲप, हां ओके, शेअर मार्केट ॲप आहे, अगदी सक्सेसफुल आहे, खूप छान वर्क करतं आहे,
आणि फंडिंगसुद्धा खूप कमी आहे, कर्जसुद्धा त्यांच्यावर नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते कोणत्याही स्टार्टअपमध्ये की तुमच्यावर कर्ज किती आहे. बहुतेक सगळ्या स्टार्टअपवर कर्ज असतं, बट ते किती आहेत ते मॅटर करतं. ओके, चला अगदी बरोबर आहे अंकुश. चला पुढे जाऊया आपण. डेंग्यू तापाच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांमुळे अलीकडे कोणत्या देशाने आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. डेंग्यू हा मादी जी असते, मादी अॅनाफिलिस मादी, तिच्या चावण्यामुळे होतो. डेंग्यूमध्ये आपल्या ब्लड सेल्स ज्या आहेत, जास्तीत जास्त प्लेटलेट्स आपल्या ज्या असतात त्या कमी होतात. ओके, प्लेटलेट्स आपल्या बॉडीमधल्या प्लेटलेट्स कमी होत असतात आणि प्लेटलेट्स कमी होत झाल्यामुळे आपलं अशक्तपणा येतो. तर लक्षात ठेवा, रक्तपट्टिका कमी होणे म्हणजे डेंग्यू होणे. रक्तपट्टिका रक्तपट्टिका कमी होतात. ओके, चला तर मग डेंग्यू तापाच्या झपाट्याने वाढलेला आहे तर कोणत्या देशांनी त्यासंबंधी आणीबाणी जाहीर केलेली आहे असा प्रश्न विचारला. तर पेरू आहे, चिली आहे, अर्जेंटिना आहे, केनिया आहे. चला तर उत्तर अगदी बरोबर आहे. शुभम, मनीषा, छान, अगदी बरोबर दिलेलं तुम्ही उत्तर. तर इथे पेरू आहे. पेरू हा एक दक्षिण अमेरिकन देश आहे. पेरू असेल, उरुग्वे असेल, हे सगळे दक्षिण अमेरिकन देश आहेत. म्हणजे दक्षिण अमेरिका जो खंड आहे त्या खंडामध्ये येणारे देश आहेत पेरू. दक्षिण अमेरिका. ओके, काय आहे दक्षिण अमेरिका लक्षात ठेवायचं कधीही. चला जाऊया पुढे. पुढे आयुर्वेदाला चालना देण्यासाठी आयुष मंत्रालयाने कोणत्या देशाबरोबर करार केलेला आहे. आयुष मंत्रालयाने आयुर्वेदाला चालना देण्यासाठी आणि त्या देशाने तंबाखूच्या उत्पादनाला कायदेशीर मान्यता दिलेली आहे तो देश. आणि हे करंट अफेअर आपण पाहिलं होतं. त्या देशाने तंबाखूच्या उत्पादनाला कायदेशीर मान्यता दिलेली आहे असा देश कोणता आहे तो देश सांगू शकाल कोणी. कंबोडिया, थायलंड, नेपाळ, ब्राझील. ज्या देशाने तंबाखूच्या उत्पादनाला कायदेशीर मान्यता दिली तो देश आहे थायलंड. ओके, आणि भांग एंटरटेनमेंटसाठी भांग पिणं हे सुद्धा कायदेशीर मान्यता मिळालेला देश आहे युरोपमधला इटली. तर इटलीने स्वतःहून याला मान्यता दिलेली आहे की तुम्ही भांग पिऊ शकता फक्त एंटरटेनमेंटसाठी. आपल्याकडे बॅन आहे बरं का, तरी चालतं. नाही, कंबोडिया नाही. ठीक आहे, तर तुमचा आन्सर आहे थायलंड. लक्षात ठेवा थायलंड. नेक्स्ट प्रश्न खूप छान आहेत, खूप छान आहेत. 2023चा उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार कोणत्या मराठी अभिनेत्रीला जाहीर झालेला आहे. उस्ताद बिस्मिल्ला खा पुरस्कार 2023चा जाहीर झालेला आहे आणि तो एका मराठी ॲक्ट्रेसला मिळालेला आहे. तर त्या मराठी ॲक्ट्रेसचं नाव काय आहे तर तुम्ही बघू शकता, ऋतुजा दुर्गुळे आहे, ऋतुजा बागवे आहे, केतकी माटेगावकर आहे, आर्या आंबेकर आहे. तर आहे कोणाला आयडिया याच्याबद्दल. चला अनन्या, नांदा सौख्य भरे. आता याच्यामध्ये बघा, मी मगाशी आय पी एलबद्दल आता सिरियलबद्दल प्रश्न तुम्हाला कुठूनही येतात. करंट अफेअर्स म्हणजे तुम्ही रोज ज्या गोष्टी बघत असता त्या तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने किती बघता किंवा ऑब्झर्वेशन तुमचं किती चांगलं आहे त्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड करतात करंट अफेअर्स बाबतीत. त्यामुळे कधीही करंट अफेअर्स करत असताना परीक्षेच्या दृष्टीने करंट अफेअर्स करा. ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टीने करंट अफेअर्स करा. चला नांदा सौख्य बरे, ऋतुजा बागवे, अनन्या बघतं का, कोणी बघितलं आहे का. मी नाही बघितलं, बट ज्यावेळेला मी रिसर्च करत होती यांच्याबद्दल त्यावेळेला ते मला दिसलं. ठीक आहे,
ज्यावेळेला मी रिसर्च करते त्यावेळेला दिसलं. चला ठीक आहे, ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. ऑप्शन दिसत नाही, ऑप्शन दिसत नाही, ओके सॉरी सॉरी सॉरी. ठीक आहे, असो मी ऑप्शनच कवर केलेले आहेत. चला आता दिसत आहेत, मी या साईडहून घेते पण मी लेफ्टी आहे त्यामुळे मला ते तिकडून जमत नाही. चला पुढेल बघा, पुढचा प्रश्न तुम्ही इथे बघू शकता. पुढचा प्रश्न बघा, सुनील मित्तल, जे की मगाशी आपण बघितलं सुनील मित्तलबद्दल, हे ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहूड हा सन्मान पुरस्कार प्राप्त करणारे कितवे भारतीय ठरले. चला मगाशीच डिस्कस केलं होतं कितवे भारतीय ठरले ते, कितवे भारतीय ठरले मगाशी तुम्हाला सांगितलं, पहिले दुसरे तिसरे चौथे. तर कोणा पुरस्कार त्यांना कोणी प्रदान केला, किंग चार्ल्स द थर्ड. बघा माझ्याकडे हा सुद्धा टॅलेंट आहे की मी दोन्ही हाताने लिहू शकते. ओके, मी दोन्ही हाताने लिहू शकते. चला लाईक करायचं बरं का पुराणू. पहिले सांगितलं होतं मगाशी बोलता बोलताच तुम्हाला उत्तर दिलं होतं मी, पहिले तरी दोन टाकताय. चला असो मगाशी बोलता बोलता याचं उत्तर मी तुम्हाला दिलं होतं. चला असो बघूया पुढे, आता पुढे बघूया. बघा महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मुख्य निवडणूक आयुक्त. याच्या आधी कोण होते, UPS मदान होते, मदान. ठीक आहे, तर महाराष्ट्र किंवा राज्य वित्त आयोग, राज्य वित्त आयोगाचं कलम काय आहे, तर 243 I हे कलम आहे. 243 I हे कलम राज्य वित्त आयोगाचं आहे. 243 K हे राज्य निवडणूक आयोगाचं कलम आहे. तर इक्बाल सिंग, S चोकलिंगम, ब्रिजेश मोहन, राजेश अग्रवाल कोण आहेत. कुठे वाचलं आहे का करंट अफेअर हे, आपण तर घेतलेलं नाही आहे कारण की आपण घ्यायच्या आधी हे झालेलं आहे. चलो काय आहे आन्सर, S चोकलिंगम, डी नाही, तुमचं उत्तर बी आहे, S चोकलिंगम. ओके चला पुढे, पुढचा प्रश्न बघूयात. बघा अलीकडेच भारताच्या निवडणूक आयोगाने मेरा पहला वोट देश के लिए मोहीम कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे. आता ही खास करून सध्याला 18 कंप्लीट झालेले नवीन वोटर्स आहे. कोणत्याही देशामध्ये सगळ्यात जास्त नवीन वोटर असण्याची संख्या ही आता देशाच्या नावावर आहे, म्हणजे भारताच्या नावावर आहे. आपल्याकडे सर्वाधिक नवीन वोटर्स आहेत सध्याच्या घडीला. चला शिक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय. बघा हे जे तुम्हाला दिसत आहे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय अगदी नवीन आहे आणि याचे जे कॅबिनेट मिनिस्टर आहे बघा हे सगळं जुनं आहे. गृह मंत्रालय किंवा मग संरक्षण मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, ज्याचं पहिलं नाव मानव संसाधन विकास मंत्रालय होतं ज्याचं नाव बदलून शिक्षण मंत्रालय करण्यात आलं, आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय हे नवीन सुरू करण्यात आलेलं मंत्रालय आहे ज्याचं सध्याला कॅबिनेट मिनिस्टर पद हे निर्मला सीतारामन मॅम आहे. यांच्याकडे आहे. आणि अजून एक नवीन मंत्रालय सुरू करण्यात आले ज्याचं नाव आहे सहकार मंत्रालय, आणि त्या मंत्रालयाचं जे मंत्रीपद आहे तर ते अमित शहा यांच्याकडे आहे. 2020 याची सुरुवात झाली होती. ओके 2020 तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत, तर त्या सरळ सेवामध्ये विचारल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे मी इथे क्लिअर करते. ओके
चलो तो लक्षात ठेवा, कॉर्पोरेट व्यवहार पण याचं उत्तर आपलं शिक्षण मंत्रालय आहे. प्रश्नाचं उत्तर मात्र शिक्षण मंत्रालय आहे. शुभम अगदी बरोबर आहे. शुभम तुम्ही दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. त्याचं उत्तर काय आहे? शिक्षण मंत्रालय आहे. काय बघू शकता? शिक्षण मंत्रालय याचं उत्तर तुम्हाला बघायला मिळतं. नेक्स्ट आपण बघूया आपला प्रश्न राहील. अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेले कुलसेकर पट्टिनम, बघा नाव ऐका, कुलसेकर पट्टिनम, ओके, कुलसेकर पट्टिनम स्पेसपोर्ट, स्पेसपोर्ट कोणत्या राज्यात आहे? कुलसेकरम पट्टीपोर्ट कोणत्या राज्यात आहे? ओके चला, ठीक आहे. तर इथे जर तुम्ही पाहाल, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात. एकच मिनिट, थोडासा घरून फोन येतो आहे आणि मम्मीचा फोन येतो आहे. हॅलो, हां, लेक्चरमध्ये. सॉरी, चलो चला. तर कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, तर हे कुठं आहे? हा एक जिल्हा आहे. कोणत्या राज्यामध्ये हा जिल्हा आहे? कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात. अगदी बरोबर आहे मनीष, अंकुश, शान, वेल डन. तर याचं उत्तर आहे तमिळनाडू. ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. तर हा तमिळनाडूमधला एक जिल्हा आहे, कुलसेकर पट्टिनम. तर आता हा का चर्चेमध्ये आहे? तर इथून आपण आपलं रॉकेट लॉन्च केलेलं आहे. आता लॉन्च केलं मान्य आहे, बट तेच ठिकाण का चूज केलं हे तिथं महत्त्वाची गोष्ट आहे. तर इक्वेडर म्हणजेच विषुववृत्त, विषुववृत्ताच्या जवळ असल्यामुळे तिथे शून्य जे काही तुम्हाला बघायला मिळतं, त्यामुळे तिथे किंवा ते ठिकाण तिथे चूज केलेलं आहे, निवडलेलं आहे विषुववृत्तामुळे. विषुववृत्ताच्या जवळ असल्यामुळे ते ठिकाण निवडलं गेलं, याचं एक महत्त्वाचं कारण. ओके, महत्त्वाचं कारण हे लक्षात ठेवा कधीही. नेक्स्ट बघायचा आपल्याला प्रश्न, पुढचा प्रश्न बघायचा आहे. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले बायोट्रिग काय आहे? बायोट्रिग म्हणजे काय? बायोट्रिग, तर टाकी साफ करणारे रोबोट, कचरा व्यवस्थापन तंत्रज्ञान आणि पिकावरील कीड काढण्याचे तंत्रज्ञान, पर्यावरण संवर्धनासाठी वापरली जाणारी पद्धत. चला, तर इथे जर तुम्ही पाहाल तर बायोट्रिग, तर हे एक फिल्टर आहे. काय म्हणू शकतो? हे एक फिल्टर आहे ज्यामध्ये तुम्हाला जे काही गॅसच्या फॉर्ममध्ये निघणाऱ्या वस्तू बाहेर असतात आणि त्यानंतर फिल्टर होऊन जे सॉलिड आहे ते वेगळं निघतं आणि त्याच्यातून समजा काही लिक्विड असेल तेही वेगळं निघतं आणि असं आपल्या कचऱ्याचं व्यवस्थापन होतं. हे एक काय आहे? कचरा व्यवस्थापन तंत्रज्ञान आहे. आणि अशा गोष्टीवर आपला कंबाईन वगैरेमध्ये प्रश्न येतो, अशा गोष्टीवर ज्या थोडा वाचण्यासाठी स्टफ असतात, लक्षात ठेवा. तर याचं आन्सर बी असणार आहे, अगदी बरोबर उत्तर असणार आहे बी, कचरा व्यवस्थापन तंत्रज्ञान. समजतंय? चलो नेक्स्ट जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. बघा, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स. बिग कॅट म्हणजे आपल्याकडे सध्याला टोटल 96 बिग कॅट्सच्या प्रजाती आहेत. मोठ्या मांजरी म्हणू शकतो मराठीमध्ये त्याला. 96 बिग कॅटच्या प्रजाती आहेत. अलायन्ससाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने किती कोटी रुपये मंजूर केले? तर जवळजवळ 100+ देश या अलायन्समध्ये आहेत. यामध्ये जवळजवळ 96 वाघांच्या, सिंहांच्या ज्या प्रजाती असतात, म्हणजे वाघाची मावशी ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, तर त्यांच्या ज्या प्रजाती आहेत त्यांच्या संवर्धनासाठी आपण आता सध्याला थोडंसं पाऊल उचलतो आहे. आपण काय सगळे देशच मिळून त्यांचं संरक्षण झालं पाहिजे, त्यांची प्रजात्या टिकून राहिल्या पाहिजेत. जसं की चित्ते तुम्ही बघताय भारतातून डायरेक्ट नामशेष झाले, मग आपल्याला दुसऱ्याकडून घ्यावे लागले, तर त्या सगळ्या गोष्टी. तर त्यामुळे आपण आता प्रयत्न करतो की बिग कॅट्सना सेव्ह केलं पाहिजे. ते काही डेंजर, क्रिटिकली इनडेंजरच आहेत, त्यांना थोडंसं वन्य लेबरमध्ये आणलं पाहिजे. तर यासाठी आपण 100, 150, 250, 350 तर 150 कोटी दिलेले आहेत. किती? 150 कोटी.
टायगर लायन स्नो लेपर्ड ओके लिझा हां अगदी बरोबर चिता पुमा जागवर अगदी बरोबर आहे जवळजवळ 96 प्रजाती आहेत राहुल छान 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 हा आपला फक्त क्वेश्चन आन्सरचा टाइम आहे ओके क्वेश्चन आन्सरचा टाइम आहे सकाळी आपल्या डेली करंट अफेअर्स तर होत असतं हे फक्त क्वेश्चन आन्सर जे आपले जानेवारीपासून घ्यायचे राहिले होते त्यासंबंधी आपण सेशन घेतोय म्हणजे कोणतंच तुमचं करंट अफेअर राहिलं नाही पाहिजे भले मी सेशन घेतलं असेल नसेल सुरुवातीपासून तरीही पूर्ण प्रयत्न करते आहे मी की सेशन घेऊन तुमचं जुनंही पूर्ण कम्प्लीट करावं पुढे पुढचा प्रश्न खूप दिवसातून दिसला मारी तुम्ही चला तर अलीकडेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा म्हणजे NIA ज्याचं मुख्यालय कुठे आहे जयपूरमध्ये आहे आलेला प्रश्न आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा याचं मुख्यालय कुठे आहे तर याचं मुख्यालय जयपूरमध्ये आहे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं कुठे जयपूरमध्ये आहे तर बघा लक्षात ठेवा पुढे मी आयुर्वेद आणि थाई पारंपरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या देशाशी करार केला सो आपल्या देशाचं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा आणि थाई पारंपरिक औषधांना आपण प्रोत्साहन देतोय तर आपण यासाठी कोणत्या देशाबरोबर करार केला जपान व्हिएतनाम सिंगापूर थायलंड कोणत्या देशासोबत करार केला चला सांगा उत्तर व्हिएतनाम नाही चुकीचं आहे चला तर बघा इथे दिसतंय ना ह्याच्यावरून काहीतरी लिंक लावा इथे दिसतंय काहीतरी लिंक लावा ह्याच्यावरून काहीतरी ठीक आहे तर थाय म्हणजे थायलंडसोबत करतोय आपण मगाशीही बघितलं आपण थायलंडसोबत आपण अलायन्सेस केलेली आहे जसं तुम्हाला मी सांगितलं की थायलंडने तंबाखू उत्पादनाला लीगल मान्यता दिलेली आहे ठीक आहे तर ऑलरेडी आपण हे डिस्कस केलं होतं थोडंसं प्रश्न इथं वेगळ्या पद्धतीने विचारला गेला तर पारंपरिक औषधी संबंधी करार आपण थायलंडबरोबर केला आहे तर त्यासंबंधी कुठलीही गोष्ट आली तर त्याचं उत्तर थायलंड असणार सध्या तरी कारण की असा करार आपण अजून कोणत्या देशाबरोबर नाही केलेला सध्याला आपण मॉरिशससोबत काही गोष्टी करतोय आहे प्रश्न पुढे बघणार आहोत चालू आर्थिक वर्ष 2023-24 ऑक्टोबर डिसेंबर महिन्यात भारतीय अर्थव्यवस्थेची किती टक्के वाढ नोंदवली गेली तर हा एक चांगला इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे फक्त लक्षात ठेवायचं याच्याबद्दल जास्त डिस्क्राईब करण्यासाठी काहीच आपल्याला इथं बघायला मिळत नाही तर 8.4% जेवढी ग्रोथ आहे तेवढी नोंदवली गेली डिसेंट ग्रोथ आहे असं म्हणू शकत नाही कमी आहे जास्त आहे डिसंट आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण बघा देशातील पहिले सेमीकंडक्टर फॅब कोणत्या राज्यात स्थापन केले गेले आता मध्ये खूप जास्त एक मिनटं बसते माझा पायाचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे थोडंसं बसते मी एक 2 ते 3 मिनटं फक्त तोपर्यंत तुम्ही वाचून घ्या देशातील पहिले सेमीकंडक्टर फॅब कोणत्या राज्यात स्थापन झाले हरियाणा उत्तराखंड तमिळनाडू गुजरात ओके चला आपल्या देशातून प्रोजेक्ट कुठे गेले सगळ्या कुठल्या राज्यात गेले आपल्या देशातून प्रोजेक्ट कोणत्या राज्यात गेले मॅम टाईम ॲडजस्ट होईना सध्या सॉरी रेकॉर्डेड बघत असतो ओके इट्स ओके रेकॉर्डेड बघा हरकत नाही तुम्ही जरी नसेल आला तरी माझं लक्ष असतं ठीक आहे ठीक आहे चला तर मग कुठे गेले सगळे प्रोजेक्ट अगदी बरोबर आहे ढोलावीरा हा अगदी बरोबर सगळे प्रोजेक्ट आपले सेमीकंडक्टरचे तर आपले सगळे प्रोजेक्ट सध्याला गुजरातकडे आहेत कोणासोबत अलायन्स आहे आपलं सेमीकंडक्टरचं तर तायवानबरोबर आपलं अलायन्स आहे जे काही आपण बघितलं तर तुमचं उत्तर काय असणार गुजरात ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर ठीक आहे चलो पुढचा प्रश्न बघूया आपण बघा राष्ट्रीय जन्मदोष जागरूकता महिना 2024 कोणी सुरू केला ओके कोणी सुरू केला राष्ट्रीय जन्मदोष जागरूकता दिवस जन्मदोष म्हणजे जे तुमच्या जन्मतः दोष असतात भरपूर जणांना काही दोष हे वांशिकरित्या मिळालेले असतात तर तसे जे दोष असतात तिथे
आपण बघू शकतो की ते जन्मतः तुम्हाला मिळालेले असतात, ओके, असे दोष. तर त्याबद्दल जागरूकता एक आपण महिना सुरू केलेला आहे. तर तो कोणी सुरू केला? नीती आयोग, शिक्षण आयोग यापैकी नाही. इथला ए ऑप्शन हा कट झालेला, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. चला, जन्मतः दोष जागरूकता महिना कोणी सुरू केला आहे? इथं बऱ्यापैकी जे पहिलं ऑप्शन दिलं आहे हे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलं आहे, कारण की डिपार्टमेंट हे आरोग्य आणि कुटुंब कल्याण आहे आणि हा दोष आहे. सो सरळ सरळ तुम्ही त्याला त्याच्यासोबत संबंध जोडणार, बट तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं आहे. समजून घ्या, तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं आहे, कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं आहे. चला, आन्सर आहे नीती आयोग. काय आहे? नीती आयोग. नीती आयोगाने केलं. नीती आयोगाची स्थापना झाली 1 जानेवारी 2015. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. दोन वेळा याचा फुलफॉर्म कंबाईनला विचारला आहे. दोन वेळा याचा फुलफॉर्म कंबाईनला विचारला आहे. ओके, एकदा नाही, दोन वेळा. ठीक आहे, चला. तर हां, ठीक आहे, बोलूया आपण. अगदी बरोबर आहे. तर बी आर सुब्रमण्यम हे CEO आहेत आणि राहुल वाईस चेअरमॅन, म्हणजेच उपाध्यक्ष कोण आहेत? सुमन बेरी. हे उपाध्यक्ष आहेत, सुमन बेरी हे उपाध्यक्ष आहेत, लक्षात ठेवा. उपाध्यक्ष आणि सुब्रमण्यम हे CEO आहेत आणि अध्यक्ष कोण असतात? देशाचे पंतप्रधान. पुढे सुमन बेरी, अगदी बरोबर, PM. चला पुढे. दरवर्षी जागतिक नागरी संरक्षण दिन कधी साजरा केला जातो? अगदी साधा सोपा प्रश्न आहे, अगदी साधा आणि सोपा प्रश्न आहे. तर इथे जर तुम्ही पाहाल 1 मार्च. जास्त काय याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे, साधी सरळ गोष्ट आहे, लक्षात ठेवा, अगदी साधी आणि सरळ गोष्ट आहे. ओके, 1 मार्च. पुढचा प्रश्न बघूयात आपण स्क्रीनवर. बघा, झिरो डिस्क्रिमिनेशन दिन कधी साजरा केला जातो? झिरो डिस्क्रिमिनेशन डे. तर यासाठी आपल्या घटनेत कलमसुद्धा आहे, कलम 17, किंवा पूर्ण आपला जो भाग आहे मूलभूत हक्काचा, समानतेचा भाग, तर तो भाग याच टर्मवर स्थित आहे, याच गोष्टीवर स्थित आहे, समानता. जिथे डिस्क्रिमिनेशन केलं जात नाही म्हणजे असमानता केली जाणार नाही, आणि जर केलीच तर तुम्ही काय करू शकता? न्यायालयात जाऊ शकता, सुप्रीम कोर्टमध्ये किंवा हायकोर्टमध्ये, दोन्हीकडे जाऊ शकता. तर अगेन 2 मार्च, 1 मार्च, 28 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 1 मार्च तुमचं उत्तर असणार. अगदी बरोबर आहे अगेन राहुल. राहुल, जयेश, शुभम, ठीक आहे, शुभम तुमचं चुकलं आहे, ठीक आहे, असो. चलो नेक्स्ट, समजतंय ना? पुढचा प्रश्न बघूया. बघा, पुढचा प्रश्न आहे, मारुती सुझुकी इंडियाने डीलर फायनान्सिंग सोल्युशनसाठी कोणत्या बँकेसोबत भागीदारी केली? तर असे प्रश्न येतात का मॅम? कधीतरी येतात. तेवढी फ्रिक्वेन्सी नाही आहे, खूप कमी फ्रिक्वेन्सी आहे, बट कधीतरी प्रश्न येतात, त्यामुळे कव्हर करावे लागतात. सरळ सांगते, असं नाही आहे नेहमीच येतात, बट कधीतरी याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जातो, त्यामुळे कव्हर करावं लागतं. कर्नाटक बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, कौसूर बँक आणि सिटी युनियन बँक.
युनियन बँक ऑफ इंडिया. याच्यामध्ये सुद्धा जास्त एक्सप्लेन करण्यासारखं जास्त काही नाही आहे, त्यामुळे स्किप करूया. तुम्हाला उत्तर सांगितलं आहे आणि पुढे जाऊया. ठीक आहे, उत्तर मी सांगितलेलं आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक, नॅशनल सेक्युरिटी जे गार्ड आहे, ज्याची स्थापना 1986 झाली. खूप मोठा प्रश्न उद्भवला होता की एनएसजी नक्की जातं कशामध्ये, म्हणजे ते पोलीसमध्ये जातं का आर्म फोर्सेसमध्ये जातं, तर असा एक प्रश्न उद्भवला होता. त्यानंतर स्वतः एनएसजीनीच ही गोष्ट क्लिअर केली की आम्ही आर्म फोर्सेसमध्ये जातो. तुम्ही जर बघितले एनएससी कमांडो यांच्याकडे नेहमी वेपन्स असतात, त्यांची वेगळी ट्रेनिंग असते आणि ते पूर्णपणे ब्लॅक कलरचे कपडे घालतात. आणि जी सेक्युरिटी असते आपल्या पीएमला असेल, राष्ट्रपतीला असतील, किंवा जी झेड प्लस सेक्युरिटी असते त्यामधले जे कमांडो असतात, तर ते कमांडो एनएसजीचे कमांडो असतात. तुम्ही बघितलं असेल पंतप्रधानासोबत एक सेक्युरिटी चालत असते, बघितलं ना, पंतप्रधानासोबत जी चालणारी सेक्युरिटी आहे ती बघितली असेल, हो का नाही? अरे जरा थांब द्या. तर ती सेक्युरिटी एनएसजीची असते, ज्याची स्थापना 1986 झाली. तर याचे महासंचालक डायरेक्टर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर दलजीत सिंह चौधरी, विनीत मेकार्टी, सुबोध कुमार जयस्वाल, अनिश दयाल सिंग. तर एनएसजीचे वर्तमान चला स्वतः ते एक आय पी एस अधिकारी होते. आणि याचा आन्सर दलजीत सिंह चौधरी हे सध्याला एनएसजीचे महासंचालक आहेत. लक्षात ठेवा कोण आहेत, दलजीत सिंह चौधरी एक आयपीएस अधिकारी आहेत. चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघूया. बघा, विश्व समुद्री घास दिन हर साल किस दिन मनाया जाता है. आता हे थोडंसं हिंदीमध्ये का आलं आहे, कारण की हा प्रश्न मला भेटला आणि मला असं वाटलं की याच्यावर प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे मी कवर केला आहे. 1 मार्च, 2 मार्च, 3 मार्च, 4 मार्च, अगेन इथे 1 मार्चच उत्तर आहे. 1 मार्चवर ऑलरेडी 2 वेळा प्रश्न आला आहे, म्हणून मी 1 मार्चवर 2 ते 3 दिवस घेऊन टाकले. ऑलरेडी प्रश्न आला 1 मार्चवर 2 वेळा, त्यामुळे झिरो डिस्क्रिमिनेशनवर प्रश्न आलेला आहे. ओके चलो, पुढचा प्रश्न बघा. हे जे एलजीबीटी इथे पुढे असतं प्लस, कोणत्या देशाच्या संसदेने एलजीबीटी विरोधी विधेयक मंजूर केलं आहे. तुर्की, घाना, भूतान, इराण. चला सांगा, करंट अफेअर्स थोडंसं व्यवस्थित जर केअर कराल तर बाकी तुमचं CBB सुद्धा चांगलं होईल, पॉलिटी चांगलं होईल, इकॉनॉमिक्स चांगलं होईल, थोडंफार ज्योग्राफी होऊन जाईल, बट पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स तर व्यवस्थितच होत असतं. ठीक आहे, मी 2 मिनटं बसते प्लीज, माझा पायाचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळेच मी काही दिवस पेंटॅबवर घेतलं, बट पेंटॅबवर घेतलेलं तुम्हाला काही जास्त आवडलेलं नाही आहे. डायरेक्ट मुलांची संख्या कमी होऊन गेली, भरपूर कमी झाली संख्या मुलांची, जे रेग्युलर आपले येत होते त्यांनी खूपच कमी करून टाकलं, त्यामुळं म्हटलं जाऊ दे, उभं राहावं लागलं तर उभं राहूया. ठीक आहे चला, तर बघा इथे जर तुम्ही पाहाल तुर्की, घाना, भूतान आणि इराण, तर याचं उत्तर काय आहे, घाना. तर घाना हे हा एक वेस्ट आफ्रिकन कंट्री आहे, म्हणजे पश्चिम आफ्रिकन देश. कोणता एक, हा एक पश्चिम आफ्रिकन देश आहे, आफ्रिकेतच आहे बट पश्चिम आफ्रिकन देश आहे. तर त्यांनी विरोधी विधेयक जे आहे ते मंजूर केलेलं आहे. ठीक आहे, तर बऱ्यापैकी देशांमध्ये या गोष्टीला विरोधी बिलच खूप जास्त फाईल केले जातात आणि त्याला विरोधी बिलच किंवा विरोधीच त्याच्याबद्दल कायदा केला जातो आहे. तर तुम्ही जर बघाल LGBT त्याचा एक फुलफॉर्म आहे, म्हणजे लेस्बियन असेल, त्यानंतर गे असेल, बायसेक्शुअल असेल, ट्रान्सजेंडर असेल, अशा काही टर्म्स त्यांच्या असतात आणि तिथे पुढे अगेन पुढे असतं प्लस. तर या गोष्टी अनन्य, म्हणजे आपण म्हणू शकतो ना इन्फिनिटी चालणाऱ्या गोष्टी आहेत,
आपल्याला एवढं ह्या गोष्टीचं जास्त नॉलेज नाही आहे, बट जे दिसतं आहे त्याच्यापैकी काही फुल फॉर्म तेवढं मी तुम्हाला सांगू शकते. ओके चला, आता उत्तर आहे घाना. घानाने LGBTQ विरोधी विधेयक मंजूर केलेलं आहे. देश कुठला लक्षात ठेवायचा, घाना देश हा वेस्ट आफ्रिकेमधला देश आहे, आफ्रिकेमधला आहे बट पश्चिम आफ्रिकेमधला आहे. कॅरेबियन स्टेट आहे जे सुद्धा आफ्रिकेमध्ये आहे, तर असे देश जे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. चलो नेक्स्ट, लोकेशन, जॉग्राफिकल लोकेशन माहीत असणं गरजेचं आहे. राज्यसेवेमध्ये तुम्हाला जॉग्राफिकल लोकेशनवर प्रश्न विचारले गेलेले आहेत जर तुम्ही PYQ व्यवस्थित पाहिलं असेल तर. पुढे, कोणत्या राज्यात तवी महोत्सव आयोजित करण्यात आला, कोणता तवी महोत्सव, त्या तवी महोत्सवचं उत्सवाचं वैशिष्ट्य काय आहे, तर संस्कृती दर्शवणं हे या उत्सवाचं महत्त्वाचं कारण आहे. संस्कृती दर्शवणं, संस्कृती दर्शवणं हे या उत्सवाचं एक महत्त्वाचं आयोजन आहे आपण असं म्हणू शकतो. कल्चर जे असेल कुठल्या, अगदी बरोबर आहे राहुल. ओके चला, राहुल तुमचं बरोबर आहे, मनीषा तुमचं बरोबर आहे, मनीष ओके छान छान. तर जम्मू, राजस्थान, गुजरात, आसाम, तर सगळ्यात जास्त आतापर्यंत सणावर जर प्रश्न आला असेल किंवा उत्सवावर जर प्रश्न आला असेल तर तो प्रश्न जास्तीत जास्त आतापर्यंत हा जम्मू आणि काश्मीरच्या उत्सवावर आलेला आहे. आता ही गोष्ट तुम्ही समजून घ्यायची आहे. याआधी तुलीप उत्सव कुठे साजरा केला जातो याच्यावर प्रश्न आला आहे, तोसुद्धा उत्सव जम्मू काश्मीरमध्ये साजरा केला जातो. ओके, हेती उत्सवावर प्रश्न आला होता, जम्मू काश्मीरमध्ये साजरा केला जातो. राज्यापेक्षा सेंट्रलचा जर विचार कराल तर जम्मू काश्मीरच्या सण उत्सवावर खूप वेळा प्रश्न विचारले गेले, कारण की राज्य खूप जास्त चर्चेत असतं नेहमी. राज्य नाही, सध्याला ते केंद्रशासित प्रदेश आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश आहेत, दोन्हीही चर्चेत असतात. दोघांमध्ये काही सेलिब्रेट झालं तर ते चर्चेत येणार आणि परीक्षेलाही येणार, बेसिक आहे, लक्षात ठेवायचं. ओके नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघूया. दिसतोय ना सगळ्यांना व्यवस्थित? बघा, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने राज्य जल माहिती केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ऑप्शन्स आहेत बिहार, ओडिसा, झारखंड, गुजरात. तर ह्या राज्याला गेल्या काही दिवसामध्ये त्याच्या आपत्ती व्यवस्थापनासंबंधी पुरस्कार मिळालेला आहे आणि पूर्ण देशाने त्यांच्या आपत्ती व्यवस्थापनाला खूप जास्त अप्रिशिएट केलं आहे. असा देश कोणता आहे ज्यांनी पूर्णपणे, समजा जर काही आपत्ती आली, नॅशनल डिझास्टर आलं, तर त्याची तयारी अगदी व्यवस्थित करून ठेवलेली आहे. अगदी बरोबर, अगेन राहुल, ठीक आहे, अगदी बरोबर. नॅशनल डिझास्टर किंवा नॅचरल डिझास्टर जे आहे तर ते मॅनेजमेंट करण्यामध्ये ते राज्य अगदी अव्वल आहे. ज्याच्या समुद्रकिनाऱ्याचं नाव उत्कल आहे असं राज्य कोणतं, बाकी सगळ्यांनीही सांगायचं आहे, सगळ्यांनी सांगायचं आहे. कोणतं आहे राज्य जे सध्याला आपत्ती व्यवस्थापनामध्ये टॉपला आहे देशामध्ये, खूप कमी जीवसुद्धा गेलेले आहेत. जो गेल्या काही वर्षाचा रेशो होता, इन कम्पेअर टू दॅट सध्याचा जो रेशो आहे तो 4 ते 5 जीवावर आलेला आहे. ते सुद्धा आपल्याला कमी करायचं आहे, बट जो प्रयत्न केलेला आहे या राज्याने तर त्यासाठी नक्कीच आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे. तर जलमाहिती केंद्र स्थापन करण्याचा निर्णय ओडिसा राज्याने घेतलेला आहे. कोणत्या राज्याने? ओडिसा राज्याने घेतलेला आहे. दॅट्स इट, कळतंय? नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघूया आपण. अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेला सिंद्री खत कारखाना, सिंद्री खत प्रकल्प कोठे आहे, चला, तो स्थापन कधी झाला आहे? तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्थापन झाला आहे. पहिली पंचवार्षिक योजना त्यावेळेला आपले PM कोण होते? आपले PM स्वतः गेले होते याचं उद्घाटन करण्यासाठी. कोण होते PM? पंडित जवाहरलाल नेहरू. कधी झाली स्थापना? 1952
सिंद्री खत कारखान्याची स्थापना 1952 झाली. अगदी बरोबर आहे. अगेन अंकुश, ठीक आहे, अंकुश, मनीष, चला. धनबाद तालुका, सिंद्री खत कारखान्याचा तालुका कोणता आहे? धनबाद तालुका. तुमच्यापैकी जर कोणी मिर्जापूर बघितलं असेल तर त्याला धनबाद आठवेल किंवा धनबादचा इतिहासही आठवेल. पाहिले का कोणी मिर्जापूर? चला हात वर करायचं. धनबाद सध्याला धनबाद कुठे आहे? तर धनबाद हे झारखंडमध्ये आहे. बट स्वातंत्र्यापूर्वी धनबाद कुठे होतं? मिर्जापूर पाहिलं कोणी? चला हात वर करायचं आहे ज्यांनी ज्यांनी मिर्जापूरची फर्स्ट सिरीज पाहिली. ओके राहुल, मग तुम्हाला धनबादची स्टोरी माहीत असेल किंवा धनबादचा इतिहास माहिती असेल की धनबादचा इतिहास कसा राहिलेला आहे माहिती आहे? धनबाद पूर्वी कुठे होतं? अगदी बरोबर आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये होतं. डब्ल्यू बी वेस्ट बेंगॉलमध्ये, ठीक आहे. तर ज्या वेळेला पार्टिशन झालं गँग्स ऑफ वसईपूर, हां हां अगदी बरोबर आहे, हां गँग्स ऑफ वसईपूर अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. हां 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 मिर्जापूर नाही, गँग्स ऑफ वसईपूर. चला मी एवढं जास्त बघत नाही, बट मी ज्या वेळेला सुरुवात बघितली होती त्यावेळेला इतिहास सांगितला जात होता त्याच्यामध्ये, सो लक्षात ठेवा. गँग्स ऑफ वसईपूर असेल मिर्जापूर, मिर्जापूर नाही, गँग्स ऑफ वसईपूर अगदी बरोबर आहे. ओके चला, कोण आहे? निलेश, छान 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 निलेश मंगला, अगदी बरोबर आहे. चला काय झालं, डिलीट केलं, अगदी बरोबर सांगितलं तुम्ही, करेक्ट करा, चांगली गोष्ट आहे. मला एवढ्या गोष्टी माहीत नाही बट मी माहिती करण्याचा प्रयत्न करत असते, ठीक आहे. चला धनबादचा इतिहास सांगितलेला आहे काल, हां ते मिर्जापूर, ते मिर्जापूर आपल्याला ते नाही बघायचं, धनबाद बघायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला झारखंड ह्या सगळ्या गोष्टीचा इतिहास, त्यानंतर धनबाद जे वेस्ट बेंगॉलमध्ये होतं नंतर ते झारखंडमध्ये आलं, तर अशा सगळ्या गोष्टीचा इतिहास त्याच्यामध्ये सुरुवातीला सांगितला गेलेला आहे, त्याबद्दल इथं मी डिस्कस करते आहे, ठीक आहे. चला पुढे बघूया आपण. कोणते राज्य ए बी पी एम जे अंतर्गत 5 कोटी आयुष्मान कार्ड जारी करणारे पहिले राज्य बनले? चला जिथे लोकसंख्या जास्त तिथे कार्ड जास्त बनणार, जिथे लोकसंख्या जास्त तिथे हे कार्ड जास्त बनणार. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, तुम्ही लास्ट टाइमला पाहिलं असेल तर जवळजवळ जवळजवळ 7 कोटी आयुष्मान ग्राहक एकाच नंबरवर लिंक होते आणि हा देशाचा खूप मोठा स्कॅम आहे, बट तो बाहेर आलेला नाही आहे बिलकुल पण, बिलकुल पण. न्यूज असेल किंवा हार्ड न्यूज असेल म्हणजे आपलं न्यूजपेपर असेल, डिजिटल मीडिया असेल, कोणीच ह्या न्यूजला थोडंसं वर घेतलं नाही आहे, बट हा एक खूप मोठा स्कॅम आहे. ज्या वेळेला आपण बोलतो 2G स्कॅम, 2G स्पेक्ट्रम स्कॅम ह्या सगळ्या गोष्टी, बट हा जो स्कॅम झाला जिथे एका नंबरवर जवळजवळ 7.5 करोड आयुष्मान भारत अटॅच होते, म्हणजे आयुष्मान भारतांचा त्याचा फायदा घेतला लाभ घेणारे व्यक्ती होते, म्हणजे हा एक खूप मोठा आणि खूप मोठी अमाऊंट. जर तुम्ही 5 लाखाच्या हिशोबाने जरी तुम्ही ही अमाऊंट कॅल्क्युलेट केली तर करा तुम्ही कॅल्क्युलेट, ठीक आहे, उद्याच्या सेशनमध्ये सांगा. अगदी बरोबर आहे, बी ज्यांनी ज्यांनी दिले सगळ्यांनीच दिलेला आहे. अगेन उत्तर प्रदेश, जिथे लोकसंख्या जास्त तिथेच या गोष्टी 5 इयर एक्सटेंडेड केलं. पहिले राज्य बनले तर उत्तर प्रदेश तुमचं उत्तर आहे. तो स्कॅम कोणाच्याच नजरेत आलेला नाही आहे, कोणाच्याच नाही. चलो पुढे, पुढचा प्रश्न बघूयात. बघा अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेले अमराबाद व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
चला सांगा अमरबाग व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ठीक आहे, चला आणि मी काय म्हणते आपण याचा पार्ट टू घ्यायचा का, कारण की इथे 1 आवर आपला कंप्लीट होईल आणि आपल्या करंट अफेअर्स अजून भरपूर बाकी आहेत, अजून 1 तास लागेल. तर तुमचं जर सजेशन असेल तर आपण प्रयत्न करूया की याचा पार्ट टू घेऊया. चला, हा बऱ्यापैकी देशातील एक सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्पामध्ये येतो. अगदी बरोबर आहे राहुल, तेलंगणा, ओडिसा, कर्नाटक, केरळ. तर तुमचं उत्तर असणार तेलंगणा. अगदी बरोबर, राईट, ठीक आहे. चला एक प्रश्न घेऊया अजून आणि मग आपण स्टॉप करूया, ठीक आहे. उद्या परत एक आपण याचा पार्ट टू घेऊन येऊयात आणि पार्ट टूवरती बाकी सगळ्या गोष्टी अगदी. हां, जगन, अलीकडेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदने आयुर्वेद आणि थाई पारंपरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? ठीक आहे, याचा आन्सर आपण ऑलरेडी बघितलं, थायलंड, रिपीट झालेला आहे तो. चला, नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप NPG ची 66वी बैठक कुठे पार पडली? चला सांगा, NPG ची 66वी बैठक कुठे पार पडली? बेंगळूर, जयपूर, दिल्ली, चेन्नई, कुठे पार पडली? कुठे पार पडली? बेंगळूर, जयपूर, नवी दिल्ली, चेन्नई, काय असेल आन्सर? नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप. बऱ्यापैकी आता आपल्याकडे ब्रॉड स्पेक्ट्रम येतोय, जिथे बऱ्यापैकी वायरलेस गोष्टी वर्क होण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. वायरचा उपयोग कमीत कमी व्हावा, कनेक्टिव्हिटी ही फक्त ब्रॉड स्पेक्ट्रमच्या माध्यमातून व्हावी याचा आपण खूप जास्त शोध घेतोय आणि याचाच आपण प्रयत्नसुद्धा करतोय. तर याचा आन्सर मात्र असणार आहे नवी दिल्ली, ठीक आहे. चला, काय उत्तर आहे? नवी दिल्ली. राहुल, अगदी बरोबर, ठीक. चलो, तर आजच्या सगळी थांबूया इथेच. आज बऱ्यापैकी आपण करंट अफेअर्स कवर केलेले आहेत, तुमचा प्रतिसाद असाच राहू द्या. अजून छान छान करंट अफेअर्स आपण घेऊन येणार. करंट अफेअर्स बऱ्यापैकी माझे प्रयत्न हेच असतात की एक्झाम ओरिएंटेड राहतील. एक्झाम ओरिएंटेड करंट अफेअर्स जेवढे कवर कराल ते कोणत्याही एक्झामसाठी तुम्हाला फायदेशीर राहणार. ओके, बाकी खूप सारे करंट अफेअर बनतील, दिवसाला तुम्ही बघाल तर 25-30 न्यूज बनतातच, बट तुमच्या माहितीसाठी किंवा तुमच्या एक्झामसाठी किती महत्त्वाचे असतात त्या मॅटर करतात आणि तेच आपण इथे घेतो आहे. तुम्ही जर बघाल तर माझे बऱ्यापैकी करंट अफेअर्स हे एक्झाम ओरिएंटेड करंट अफेअर्स असतात. आणि जर तुम्हाला मला वाटतं आहे की हां ह्याचे चान्सेस खूप कमी आहेत, त्यावेळेला मी तुम्हाला डायरेक्टली सांगते की ह्याचे चान्सेस कमी आहेत. ओके, चला, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच शुभम, राहुल, मनीष, ओके निलेश, थँक्यू सो मच. चलो, सगळ्यांनी उद्या सकाळी आपलं करंट अफेअर्सचं सेशन असेल, जे की आपल्या वीकली मॅरेथॉन असतं, वीकली जे काही करंट अफेअर्स घेतो त्यासंबंधी आपलं मॅरेथॉन असतं, तर ते आपण बघणार आहोत. हो, PDF मिळेल, नक्की मिळेल, का नाही मिळणार? आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला PDF मिळेल. अड्डा 24/7 मराठी या चॅनलवर मी रोज PDF टाकत असते आपल्या डेली CA ची, हीही टाकून दे. सेशन होऊ द्या पूर्ण, उद्या आपला एक भाग होईल पुढचा, त्यावेळेला PDF मी शेअर करेल. ओके, चला, थँक्यू वैष्णवी, अंकुश, चलो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, बाय एव्हरीवन, भेटूया उद्या आपल्या 10 सेशनमध्ये.